नमस्कार मित्रांनो, यमयस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय टीवाय बीकॉम सेमिस्टर 5 इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट न्यू सिलेबस 2020-21. 2020-21 या वर्षामध्ये बदललेला नवीन सिलेबस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय. विषय आहे इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. यामध्ये एकूण 4 युनिट आहेत. युनिट नंबर 1 इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमी, यामध्ये आपण बघणार आहोत इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मीनिंग अँड इंडिकेटर्स, डेव्हलप अँड डेव्हलपिंग कंट्रीज मीनिंग, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन इकॉनॉमी ॲज अँड एमर्जिंग इकॉनॉमी, कंपॅरिझन ऑफ द इंडियन इकॉनॉमी विथ वर्ल्ड इकॉनॉमी विथ रेफरन्स टू नॅशनल इन्कम, पॉप्युलेशन, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री अँड सर्व्हिस सेक्टर. यानंतर आहे युनिट नंबर 2 ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट इन इंडिया. यामध्ये आपण बघतोय इंडियन ॲग्रिकल्चर रोल अँड प्रोग्रेस, लो प्रोडक्टिव्हिटी ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर कॉजेस अँड मेजर्स, ॲग्रिकल्चर फायनान्स नीड अँड सोर्सेस, ॲग्रिकल्चर मार्केटिंग प्रॉब्लेम अँड मेजर्स, न्यू फार्म ॲक्ट 2020, ऑर्गॅनिक फार्मिंग अँड कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मीनिंग अँड ॲडव्हान्टेजेस. यानंतर आहे युनिट नंबर 3 इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इन इंडिया. यामध्ये आपण बघणार आहोत रोल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन इन इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 1991, रोल ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम स्केल एंटरप्राइजेस इन इंडिया, रोल अँड प्रॉब्लेम्स ऑफ पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस इन इंडिया, न्यू स्कीम्स फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया अँड स्टँडअप इंडिया. यानंतर आहे युनिट नंबर 4 युनिट नंबर 4 आहे सर्व्हिस सेक्टर अँड इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट इन इंडिया. यामध्ये आपण बघणार आहोत रोल अँड ग्रोथ ऑफ सर्व्हिस सेक्टर इन इंडिया, मीनिंग अँड इफेक्ट ऑफ डिजिटल इकॉनॉमी, ई कॉमर्स अँड ई फायनान्स, रोल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, रोल ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर इन इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे आपण टीवाय बीकॉम या वर्गाचा इकॉनॉमिक हा जो विषय आहे याचा सिलेबस बघितला आहे. मित्रांनो, तुम्ही जर यमयस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आणखी येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा, आणि आणखीन वेगवेगळ्या विषयांची सिलेबस बघण्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.